नागपुरातील गाजलेल्या युगचांडक हत्याकांड प्रकरणात आज निकाल येण्याची शक्यता आहे. 1 सप्टेंबर 2014 नागपूरच्या छापरू नगर परिसरातील एका उच्चभ्रू परिवारातील 8 वर्षांच्या मुलाचं अपहरण आणि खून करण्यात आला होता. संपूर्ण नागपुरात खळबळ माजवणारी ही घटना नागपूरच्या लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. युगचांडकला त्याच्या राहत्या घरासमोरूनच 2 अपहरणकर्त्यांनी पळवलं होतं. शहरातील नामवंत दंतचिकित्सक डॉक्टर मुकेश चांडक यांचा तो मुलगा होता. या प्रकरणात पोलिसांनी राजेश सार्वे आणि अरविंद सिंग या 2 आरोपींना अटक केली होती. दोघांनी गुन्हा कबूल केला आहे. यापैकी राजेश सार्वे डॉक्टर चांडक यांच्या क्लिनिकमध्ये आधी काम करत असे. कामादरम्यान मागे झालेल्या वादातूनच त्यानं बदला घ्यायचं ठरवलं आणि अरविंद सिंगच्या मदतीनं हा खून घडवून आणला. या घटनेनं शहरात तीव्र संताप व्यक्त झालाय. अनेक ठिकाणी यासंबंधी निदर्शनं आहे. एकूणच या संदर्भात अधिक माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी अखिलेश हळवे आपल्या बरोबर आहे. अखिलेश, आपण बघतोय की आज युग संदर्भात निकाल येणं अपेक्षित आहे. युगला न्याय मिळतो का हे बघणं खूप गरजेचं आहे. या संदर्भात काय अधिक माहिती आपल्याजवळ? अतिशय हा महत्वाचा खटला पूर्ण नागपूरच्या न्यायालयात सुरू होता आणि त्याच्या 2 वर्षाआधी म्हणजे 2014 मध्ये जेव्हा युक्तक खून झाला त्याच्यासमोर 2 वर्षाआधी असंच नागपूरला प्रकार घडला होता आणि कुश कटारिया नावाच्या 3 वर्षाच्या मुलाचा असंच प्रकरणात खून झाला होता. त्यामुळे ह्या युगचंडक प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागले. आज काय निर्णय देत असतो त्याकडे सर्वांचं लक्ष लागले. अतिशय त्या काळी गाजलेला हा पूर्ण प्रकरण होतं आणि या पूर्ण प्रकरणानंतर युगला श्रद्धांजली देण्याकरता नागपुरात ठिकठिकाणी कार्यक्रम झाले होते आणि एकूणच ज्या पूर्ण हा प्रकार घडला होता त्या संबंधात तीव्र संताप देखील नागपुरात व्यक्त केला जात होता. या आरोपींना कडक शिक्षा द्यावी अशी सार्वत्रिक मागणी पूर्ण नागपुरात पुढे आली होती आणि महत्वाचं म्हणजे आज या पूर्ण प्रकरणाची निकालाची शक्यता आहे. ह्या पूर्ण प्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली आहे. मोठ्या प्रमाणात या संख्यातल्या ज्या पूर्ण साक्षीदार होते त्यांची सुनावणी देखील झाली आहे. तर ती पूर्ण प्रक्रिया झाली आहे. त्यामुळे आज न्यायालयाचा निकाल येतो का आणि आला तर काय त्याच्यामध्ये निकाल येतो याकडे नागपूरच्या सर्व लोकांचं लक्ष लागलंय. खरं धन्यवाद अखिलेश, ही माहिती दिल्याबद्दल. अखिलेश हळवे नागपूरहून आपले प्रतिनिधी आपल्याला माहिती देत होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.